संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग। शिवरायांच्या पदरी असणाऱ्या रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रात स्वराज्यातली दुर्गांची महती वर्णन करताना असं म्हटलं होतं, गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, संपूर्ण राज्याचे सार म्हणजे ते दुर्ग। जय शिवराय दोस्त मंडळींनो, स्वागत आहे आपलं आडवाटांवरच्या भटकंतीत। सध्या आपण आहोत कोकण दौऱ्यावर आणि आज सकाळीच आपण निघालो आहोत ते कोकणातल्या एका सुंदर अशा दुर्गावर, किल्ले तळगडावर। चला तर नमस्कार मित्रांनो, सध्या आपण रायगड जिल्ह्यातील तळाया गावाच्या अगदी शेजारी असणाऱ्या तळगड या किल्ल्यावर आहोत आणि या ठिकाणी आमचे मित्र प्रणीत आहेत, जे या गावाचेच एक स्थानिक नागरिक आहेत आणि लहानपणापासून हा किल्ला अगदी शेजारी असल्यामुळे ते लहानपणापासून पाहताला आले, त्याचबरोबर एक अभ्यासाचा विषय म्हणूनही त्यांचं या किल्ल्याकडे नेहमीच लक्ष असतं। एक ग्रामस्थ म्हणून तळमळ हा किल्ल्याची जास्तीत जास्त जपवणूक हवी या दृष्टिकोनातूनही त्यांचे प्रयत्न चालू असतात। तर त्या संवर्धनासाठी आपण रस्त्याने येत असताना पाहिलं त्यांनी की त्यांनी आणि त्यांच्या ग्रामस्थांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी काही तोफा आणून ठेवलेल्या आपल्याला रस्त्यात जागोजागी दिसल्या। आता तळगडाच्या गडमाथ्यावर आहोत, तर या किल्ल्याचं 19 वैशिष्ट्य म्हणता येईल, त्याचा इतिहास म्हणता येईल किंवा त्याचं महत्व आपले मित्र प्रणीत आपल्याला समजावून सांगता येईल। तर प्रणीत काय सांगता येईल किल्ल्याबद्दल? एकंदरीत बघितलं तर किल्ला असण्याच्या पहिले हा एक डोंगर होता, जसं आपण बघतो जुन्नरमधला जो दुधरा या डोंगर आहे त्या टाईपमध्ये हा एक डोंगर होता। याच्यामध्ये आपल्याला सातवन काळातल्या काही केव्स दिसतात आणि सातवन ते आपले देवगिरीचे यादव हा जो कालखंड आहे, जवळजवळ 1200 वर्षाचा कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये हा डोंगरच होता, हा किल्ला नव्हता। तर त्या केव्स आणि तो जो एन्शंट रूट इथून जायचा, ट्रेड रूट इथून जायचा, त्याचं मला वाटतं इथे टॅक्स गोळा करायचा, म्हणून खाली एक छोटंसं टाऊन मिळतं आपल्याला की जिथे गरजेपुरत्या वस्तू तुम्हाला मिळतील आणि मग टॅक्स इथे गोळा केला जाईल। कारण इथून कुडा केव्स फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावर आहेत की जिथे ते मांदाड एन्शंट पोर्ट आहे, त्यावेळेचं जागतिक बंदर आहे, जवळजवळ 2000 ते 2500 वर्षापूर्वीचं। तर ही याची मुख्य पार्श्वभूमी आहे। हे असंच चालू होतं, अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे असंच चालू होतं आणि सडनली जेव्हा इस्लामिक रुलर इकडे येतात, भारतावर आक्रमण करतात, त्याच्यानंतर मग सगळीकडे त्यांना अजून प्रोटेक्ट करावं असं वाटलं। मग त्यांनी मग या ज्या लेण्या वगैरे होत्या तिथे किल्ले करायला सुरुवात केलं, जसं की आपल्याला शिवनेरीवर दिसतं की किल्ल्यावरती टॉपला आहे, तिथे पण बऱ्याचशा केव्सला त्यांनी याच्यामध्ये कन्वर्ट केलं आहे, जसं इथे पण आपल्याला दिसून येईल, मी दाखवतो पुढे। आणि तिथून मग किल्ल्यांची प्रोसेस चालू होते, म्हणजे साधारण 13व्या 14व्या शतकापासून किल्ले आपल्याला दिसायला सुरुवात होतात सगळीकडे महाराष्ट्रात वगैरे। ॲक्च्युली किल्ल्यांचा इतिहास खूप जुना आहे, म्हणजे मौर्य काळात सुद्धा किल्ले होते तिकडे उज्जैन वगैरे साईडला आणि त्या बाजूला गंगाच्या खोऱ्यांमध्ये, पण आपल्याकडच्या भागामध्ये किल्ले हे या पिरियडनंतर दिसायला सुरुवात होतात, म्हणजे असं प्रकारचं बांधकाम जे काय आहे। मग पुढे जाऊन मग आपले महाराज इथे येतात, महाराजांनी त्यांच्या 18व्या वर्षी हा किल्ला घेतला असं ब्रिटिश गॅझेटियरमध्ये नमूद आहे 1883च्या। तर त्यांनी असं सांगितलं की इस्लामगड, तोरणा, राय, तळगड आणि घोसळगड असे चार किल्ले घेऊन महाराजांनी स्वतःची टेरिटरी घोषित केली आणि इस्लामिक सत्तेला मोठं आव्हान क्रिएट केलं। त्याच्यानंतर आपल्याला त्याच काळात असं दिसून येतं की जेव्हा शहाजीराजे फिरत होते, माहुलीवरून निघतात, त्यांचे लखुजी जाधव त्यांचा पाठलाग करतात, मग जिजाबाई शिवनेरीवर जातात आणि महाराज पळून खाली साऊथकडे निघून जातात, शहाजीराजे। मग काय होतं, त्या पिरियडमध्ये जी निजामशाही होती, जे आपले शहाजीराजे ज्याचे सरदार होते, ती खालसा होत असते आणि ती खालसा झालेली असते, त्यामुळे मग हे सगळं जे राज्य आहे निजामशाहीचं, म्हणजे चौला एक ठाणं होतं निजामशाहीचं अगरकोटमध्ये आणि आपलं इथे नगरमध्ये होतं, तर मग हे सगळं कॅच करतात मुघल आणि आदिलशाही, दोघात 30-30 वर्षासाठी वाटून घेतात। मग सुरुवातीला 30 वर्ष आदिलशाहीकडे असतो हा मुलुक सगळा आणि मग इथला महसूल सगळा आदिलशाहीला जात असतो, पण काय होतं, महाराज शिवाजी महाराज अचानक सगळं कॅच केल्यामुळे आदिलशाहीचा महसूल थांबतो या भागातला, म्हणून मग इकडून अफजल खान हा मुलुक घेण्यासाठी येतो। मग ते पुढे काय होतं ते सगळ्यांनाच माहिती आहे। त्याच्यानंतर मग करार संपतो 30 वर्षाचा आणि मग मुघलांकडे जातो,
हा सगळा सगळा पैसा हा निजामशाही इथे संपलेली आहे पूर्णपणे. मग आता मुघलांकडे जाणार. मग मुघलांचा जो बादशाह होता औरंगजेब तो मिर्झा राजा जयसिंगांना इकडे पाठवतो आणि किल्ला घे इकडचा जो प्रांत आहे तो घेण्यासाठी. मग तो तह जो पुरंदरला होतो त्याच्याबद्दल पण सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्यामध्ये जे 12 किल्ले महाराजांकडे राहतात आणि 23 किल्ले मुघलांना दिले जातात. तर तो हा निजामशाहीमधला मुलुक आहे. तर निजामशाहीमधले 12 किल्ले महाराजांकडे राहतात. आदिलशाही निजामशाहीमधले म्हणजे पूर्वीची निजामशाही. पूर्वीची निजामशाही नंतर हां नंतर करारानुसार 30 वर्षांसाठी यांना 30 वर्षांसाठी यांना असं वापरायला ते मिळणार. तर एकंदरीत असा इतिहास आहे. मग पुढे जाऊन मग महाराज आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर मराठी सत्ता पूर्ण हलते इथली आणि राजाराम महाराज जिंजीला निघून जातात. मग हा मुलुक पूर्ण मुलुक हा पूर्ण तळा किल्ला घोसाळा किल्ला इथला बिरवाडी वगैरे जे काही किल्ले आहेत मराठ्यांची राजधानी रायगड सकट सगळा सिद्धीच्या ताब्यात जातो. पुढची जवळजवळ 43 वर्ष म्हणजे 40 ते 43 वर्ष अख्खी सिद्धीचं इकडे सत्ता असते. आणि मग 1733 मध्ये थोरले बाजीराव त्यांची इकडे स्वारी होते आणि मग ते पूर्ण मुलुक घेऊन टाकतात पुन्हा मराठी डायनॅस्टीमध्ये. आणि जंजिराच्या सिद्धीकडे फक्त 2 किल्ले राहतात. जंजिरा आणि राजपुरी बस. बाकी हा सगळा मुलुक मग तेव्हापासून पुन्हा मराठी सत्तेत येतो. तो आस्थगायत म्हणजे ब्रिटिश ब्रिटिश सत्तेपर्यंत हा तोपर्यंत आहे आपल्याकडे म्हणजे मराठी सत्तेकडे. आणि मग ब्रिटिश 1818 मध्ये आक्रमण करतात किल्ल्यावर. म्हणजे गॅझेटियरमध्येच असे नमूद आहे की ते जवळजवळ 500+ सैनिक मारतात म्हणून इथे आणि किल्ला ताब्यात घेतात. मग इथून 1000 लोक निघून इंदापूरला जातात आणि कळवतात की आम्ही किल्ला सोडलाय म्हणून. याच्यावरून अंदाज येतो की किल्ल्यावर किती लोक राहत होती. किल्ला जरी आकाराने छोटा असला तरी आपल्याला दिसतात फीचर्स किती जवळजवळ आहेत. एवढे फीचर्स कुठल्याच किल्ल्यावर जवळ दिसत नाही. अख्ख्या माळाच्या माळ असतं कुठेतरी एखादं काहीतरी बांधलेलं दिसतं. बरोबर तटबंदी असते नसते इथे बरंच स्ट्रक्चर शाबूत आहे बऱ्यापैकी. म्हणून कदाचित हा किल्ला केंद्र शासनाने त्यांच्या ताब्यात घेतला. केंद्र शासनाच्या ताब्यात. तर छान प्रणित. एक महत्वाची गोष्ट अशी सांगता येईल की महाराजांच्या कालखंडात त्यांनी अगदी कमी वयामध्ये हा किल्ला जिंकून घेतला होता. त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की जो पुरंदरचा तह झाला होता त्याच्यामध्ये जे शिवाजी महाराजांकडे केवळ 12 किल्ले राहिले होते तर त्यातला हा एक किल्ला होता. म्हणजे एकूणच त्याचं महत्व महाराजांनी जाणलेलं होतं. आणि ज्या पद्धतीने प्रणितनी सांगितलं की किल्ला जरी छोटा होता तरी त्याच्यावर राबता फार मोठ्या प्रमाणात असेल जेणेकरून इथं ज्यावेळेस तो किल्ला इंग्रजांकडं दिला गेला किंवा सुपूर्द करावा लागला तर त्यावेळी इतकी लोक मारली जाऊन काहींना इथून विस्थापित व्हावं लागलं होतं. तर एकूणच किल्ला पाहिल्यानंतर खूप छान वाटलं आणि अजूनही याची तटबंदी अजून आपण पाहू शकतो की बऱ्यापैकी शाबूत आहे. अवशेष काही प्रमाणात दिसून येत आहेत आणि एका छान किल्ल्याला भेट दिल्याचा आनंद सकाळी सकाळी होतोय. धन्यवाद प्रणित. धन्यवाद. मित्रांनो, गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राला प्रणाम करताना असं म्हटलं होतं, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. तर आपला महाराष्ट्र म्हणजे दगडांचा देश. थोडक्यात काय तर गडकोटांनी लेण्यांनी समृद्ध असणारा देश. आपण या मातीत जन्मलो वाढलो बहरलो यासारखी दुसरी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट ती काय. एक सुंदर असा कोकणातला अवशेषयुक्त किल्ला पाहिल्याचं समाधान मणी घेऊन अगदी भारावल्या मनाने सध्या आपण गड उतार व्हायला निघालोय. पुन्हा लवकरच भेटूयात एका नव्या आडवाटेवर. तोपर्यंत आडवाटा एक रमणीय प्रवास हा आपला YouTube चॅनल नक्की पाहत रहा, लाईक करत रहा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.